ए, पेप आ, आ, की पेप्सी विकली हॉटेलमध्ये काम केलं वीस रुपये मिळायचे दिवसभराचं रविवारचं म्हणजे त्यांचीच खिचडी उरलेले समोसे घरी नेऊन जायचं सगळ्यांना पावसाळा आवडायचा मला आवडत नव्हतं त्याचं कारण असं की पावसाळ्यात माझं घर गळायचं फार तुझा लय मोठा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि सगळीकडं सध्या तेच चालू आहे त्याच्यानंतर आपण असं म्हणू की त्यानंतर एकदम लाईफ चेंज झाली दोन हजार बावीसच्या एप्रिल महिन्यामध्ये तीस दिवसामध्ये मी बावन्न कार्यक्रम केले म्हणजे माझा बाप डायरेक्ट माझ्या आईला असं म्हणला की बघ म्हणला पंच्याहत्तर हजारामध्ये मी वर्षभर लोकाची दार धुत होतो माझ्या पोरांना एका दिवसात पंच्याहत्तर हजार रुपये कमी मोठे मोठे बाई डोळे आंब्याच्या कोई कोईवानी कोई ग वाघोतरी या पुल्या माई वा नमस्कार मी मुस्तन मिर्झा तकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी एक अशी व्यक्ती घेऊन आलो आहे ज्याचं आणि तुमचं फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असतील किंवा यूट्यूब असेल या समाजमाध्यमाची जी, जी काही प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरून तुमची नक्कीच त्यासोबत भेट झालेली असणार आहे आणि त्या व्यक्तीला मी घेऊन आलो आहे तो म्हणजे एक अतिशय उत्तम असा वक्ता आहे उत्तम असा कवी आहे जो महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रभर त्याच्या विचाराचा जागर घेऊन फिरतोय आणि तो, तो म्हणजे अविनाश भारती एक उत्कृष्ट कवी उत्कृष्ट वक्ता अविनाश तुझं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आमच्या तकच्या चॅनलवर आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत त्याच्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत त्याचा प्रवास म्हणजे प्रेरणादायी आहे तर नेमका कशा पद्धतीनं त्यांना इथपर्यंत जो त्याचा पल्ला आहे तो गाठला आहे त्याला आपण विचारूया अविनाश कसा आहे माहिती आहे का लोकांना अविनाश भारती एक वक्ता कवी हे माहीत असेल पण त्याच्या मागची जी काही तू घेतलेली मेहनत आहे किंवा तुझी जी पार्श्वभूमी आहे ते आम्हाला सांग म्हणजे तुझी फॅमिली बॅकग्राऊंड सांग हे लोकांना ऐकायचं आहे तसं तर मी बऱ्याच कार्यक्रमामधूनही सांगितलं आहे एका सामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे माझे वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करत होते माझी आईसुद्धा मजुरीला कामाला जात होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मला शिकवलं आणि लहानपणापासूनचं स्वप्न होतं की आपण महाराष्ट्रामध्ये फिरावं एक वक्ता व्हावं कवी म्हणून फिरावं आणि आता तर कीर्तनकार म्हणूनही मी महाराष्ट्रभर फिरतो हो आहे नाही आता म्हणजे जे आपलं घरची परिस्थिती आहे ती कशी होती सुरुवातीला आणि म्हणजे तुझं आणि शालेय जीवन कसं होतं हे सांग नाही आता माझ्या मी सांगितलं तसं सा, माझे वडील म्हणजे पोटावर हात घेऊन घाटनांदूर आंबाजोगाई हो तालुक्यात गाव आहे तिथे माझे वडील आले तसं आमचं मूळ गाव लातूर जिल्ह्यातलं परंतु एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला आणि त्याच वेळेचा माझा जन्म म्हणजे त्याच दिवशीचा माझा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला आणि जन्माच्या नंतर मग वडील शेतामध्ये काम करत 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 घाटनांदुर या गावामध्ये आले तिथे शेता एका शेतामध्ये त्यांनी साल धरलं नोकरी धरली सालगडी म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये एका वर्षासाठी म्हणजे ठराव करून पैसे ठरवून सालानं वर्षभर काम करायचं शेतामध्ये मग त्या शेतातली सगळीच कामं असायची शेतातली कामं असायची परत शेतमालकाच्या घरातली जी कामं आहेत ती घरातलीही कामं असायची आणि आई रोजानं कामाला जायची कधी इथं कधी दुसऱ्याच्या शेतात आणि विडभट्टीचं एक काम करायचे का ते विडभट्टीवर ज्या आपण विटा पाहतो त्या विटा थापण्याचं काम करायचे आणि असे बरेच जे मिळेल ते काम करून त्यांनी वाढवलं आता विटभट्टीवर काम असं शेतमजूर म्हणून काम असणं आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून तुझं जो काही पालन पोषण आहे ते केलेलं आहे पण पुढे जाऊन म्हणजे कशा पद्धतीनं तुझं शालेय शिक्षण झालं तुला ही म्हणजे एकंदरीतच जर बघायला गेलं तर ही दिशा कुठून मिळाली किंवा तू एक कवी व्हावं किंवा मग तू भाषण करावं याची सुरुवात तसं माझं प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झालं आणि माध्यमिकला मी शंकर विद्यालयाला ॲडमिशन घेतलं तिथं गेल्याच्यानंतर मग वक्तृत्व स्पर्धा होती आपल्या हिवाळी क्रीडा स्पर्धा होतात त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा होती महात्मा गांधींचा विषय होता स्वावलंबी जीवनाचा आणि मी त्याच्यामध्ये सहभागी झालो त्याच्या अगोदर चौथीला मी एका स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो आमच्या गावातल्याच काही मंडळांनी ती स्पर्धा आयोजित केली होती शिवजयंतीच्या निमित्तानं आणि त्या स्पर्धेचं मला वाटतं बक्षीस होतं अकरा रुपये आणि मी तिथं पहिला आलो होतो त्याचं कारण असं होतं की त्या स्पर्धेमध्ये मी एकटाच सहभागी झालो होतो म्हणून म्हणून मी त्या स्पर्धेमध्ये पहिला आलो होतो चला आता आपल्याला बोलता येतं आहे आपण बोललं पाहिजे आणि नंतर पाचवीला वक्तृत्व स्पर्धा केली नंतर मग वक्तृत्व स्पर्धेचा सिलसिला सुरू झाला मग शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा केल्या वक्तृत्व स्पर्धा करूनच मग येणाऱ्या पैशामधून मग शिकायचं ठरलं होतं मग ते करत असताना घरच्यांना किती दिवस ताप द्यायचा मीही काही कामं करीत होतो जे जुनी लोक आहेत त्यांना गावातल्या लोकांना माहिती आहे मी काम करत होतो नेमकं नेमकं हे पण कळू दे की तो काम काय करायचं म्हणजे काम म्हणजे रविवारची सुट्टी असायची आणि आमच्या गावाला रविवारी आठवडी बाजार असतो त्या आठवडी बाजारमध्ये आमचे शेळके मामांचं हॉटेल होतं त्या हॉटेलवर मी काम करायचो म्हणजे मला त्या वीस रुपये वगैरे मिळायचे दिवसभर त्यांच्याकडं खायला आणि मग ते खाणं म्हणजे खिचडी समोसे मी पेप्से विकायचं पण काम केलं आता हे लोकांना पटत नाही भाऊ किंवा असंच बोलत असं वाटतंय पण जुन्या लोकांना किंवा माझ्या घरच्या मंडळींना माहिती आहे की पेप्सी विकली हॉटेलमध्ये काम केलं वीस रुपये मिळायचे दिवसभराचं रविवारचं म्हणजे त्यांचीच खिचडी उरलेले समोसे घरी नेऊन जायचं मग मला गायची तर सवय होतीच मी गायचो कधी मग ते अभंग पाठ झाले की अभंग गायला सुरुवात केली मग पिक्चरचे गाणे ऐकायचे त्या गाण्यामध्ये अभंग जोडायचा आणि जोडून म्हणजे माझ्या त्या लहानपणीचं गाणं की ओर इस दिल में क्या रखा है तेरा ही दर्द छुपारखा है हे गाणं ऐकलं की इकडं अभंग घ्यायचा तू अभंग इकडं चालित टाकून की तू का माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने या व्यक्तीनं महाराष्ट्रातल्या अशा कोणत्याच वक्तृत्व किंवा वा वादविवाद वाद स्पर्धा नसतील ज्या त्यानं जिंकल्या नसतील तर त्याचा अनुभव आपण विचारून घ्या नेमकं तू महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील आणि मग तू तिथून त्याला बक्षिसं मिळायची आणि त्यातून कसा शिक्षण तू पूर्ण केलं ते सांग वक्तृत्व स्पर्धा म्हणजे मी आज जे काही आहे त्याचं का ऐंशी नाही नव्याण्णव टक्के श्रेय फक्त वक्तृत्व स्पर्धेला जातं बीडला तुलसी कॉलेजला एक वक्तृत्व स्पर्धा झाली साठेंच्या जयंतीची आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सहभागी झालो आणि मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस भेटलं ते होतं पाच हजार आता पाच हजार म्हणजे दोन हजार तेराची गोष्ट आहे पाच हजार म्हणजे खूप झाले मग वक्तृत्व स्पर्धा केली गावाकडून म्हणजे बीडवरनं औरंगाबादला आलो पहिलं काम काय केलं असेल तर दोन टाईमची मेस लावली दुस दोन टाईमची मेस लावली पोटभर जेवण आणि नंतर ठरवलं की पार्ट टाईम जॉब आणि काम करण्यापेक्षा आपण वक्तृत्व स्पर्धा करू मग महाराष्ट्रातल्या बऱ्याच वक्तृत्व स्पर्धा केल्या त्या वक्तृत्व नाही मोजता नाही येणार ना। इतक्या पण नाही केल्या भरपूर लोक भरपूर वक्तृत्व स्पर्धा करतात मी फार कमी केल्या पण जेवढ्या केल्या तेवढ्यामध्ये पहिलं दुसरं तिसरं असं एक ना एक बक्षीस मी मिळवलं तो आत्तापर्यंतची कविता कशी म्हणलास किंवा वक्तृत्व स्पर्धा कशी म्हणलास किंवा मग कीर्तन कसे काय की केलंस हे सांगितलं पण तो किस्सा सांग जिथून तू महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला सोशल मीडियावर व्हायरल झाला तो किस्सा काय होता का मला ऐकायचं आहे किस्सा म्हणजे काय झालं माहिती आहे का मी होतो पंढरपूरच्या वारीत आणि आषाढी एकादशी होती आषाढी एकादशीचं माझं कीर्तन चालू होतं पंढरपुरामध्ये वाळवंटात आणि मी कीर्तन करत असताना था था मला जवळजवळ एक शंभर दीडशे कॉल आले मिस कॉल कारण कीर्तनामध्ये फोन तर जवळ नसतो शंभर दीडशे कॉल आले माझं कीर्तन झालं कीर्तन झाल्या झाल्या मी कॉल हातामध्ये बघितला म्हणजे मोबाईल हातामध्ये घेतला एवढे कॉल आले मी घाबरलो ना काय झाले बाबा एवढं काय झाले त्यात माझ्या एका एक जवळच्या मित्राचे चा मला चाळीस पंचेचाळीस हो फोन होते मग म्हणलं यार ह्यानं फोन केला आहे म्हणजे त्याला माहीत असेल मी पहिल्यांदा त्याला फोन केला एकतर नेटवर्क जाम सगळे वारकरी पंढरपूरमध्ये आलेले नेटवर्क मिळ ना काही मिळणार कसा बसा त्याला कॉल केला त्यानं एकच वाक्य वापरलं अरे तुझा लय मोठा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि सगळीकडे सध्या तेच चालू आहे मग मला तिथं नेटवर्क नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला आम्ही सोलापूरला आलो गावाकडे जाताना आणि सोलापूरमध्ये आल्याच्यानंतर नेटवर्क आलं आणि नेटवर्क आल्याच्यानंतर व्हिडिओ माझ्या हातात आले म्हणजे मला पाहायला आले तर एक तर आषाढी एकादशी पंढरपूर आपल्याला माहिती पंढरपूर कशासाठी फेमस आहे तर पंढरपूर आईवडिलांचं प्रतीक म्हणून फेमस आहे आणि नेमकं मी तवा बापावर बोललो होतो की बाबा बापाला इज्जत द्या बापाच्या नावानं हाक मारू नका बापाला बाप म्हणून स्वीकारा बाप रागावतो बाप मारतो रागा बाप शिव्या मार देतो पण त्याच्या पाठीमागली बापाची काळजी समजून घ्या आणि ज्या पोराला बापाच्या कष्टाची आणि आईच्या चेहऱ्यावरला हसू फुललेलं कळतं तो पोरगा जगातला सगळ्यात सुखी आणि यशस्वी माणूस असतो हे अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ तुफान गेला तुफान म्हणजे प्रचंड व्हायरल झाला आणि मग त्याच्यानंतर माझ्या पूर्ण त्या व्याख्यानामधले मी सकाळी इंचा कार्यक्रम केला होता आणि त्या सकाळी इंच्या कार्यक्रमामध्ये मला मोजून पंधरा मिनिट होते बोलायला मग मी आपलं बोलायला पेटलो मग बोलता बोलता अजूक बोलू का अजूक बोलू का अजूक बोलू का असं म्हणता म्हणता मी एक तास अठ्ठेचाळीस मिनिट बोललो मग त्याच्यातले बरेच व्हिडिओ कट झाले मग लातूरच्या भाषेचा झाला काकोरला लाव युला लाव का ला, जवला लाव का ला, पुन्हा ओव्यांचा झाला पुन्हा वाक्यांचा झाला पुन्हा अवकातला झाला असे बरेच व्हिडिओ कट 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 आता सोशल मीडियाच्या हातामध्ये येतो मग ते ज्याला आवडेल त्यानं त्या त्या पद्धतीनं ते व्हायरल करायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रावर तो व्हिडिओ गेला आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणू की त्यानंतर एकदम लाईफ चेंज झाली म्हणजे काय होतं आहे क्वालिटी असते फक्त लोकाला माहीत होईपर्यंत वेळ असते मग एकदा माहीत झालं की मग जे सुरू झालं मग कार्यक्रमाची संख्या वाढली कार्यक्रमाची संख्या वाढल्यामुळं मानधनाचं पाकिट मोठं झालं मानधनाचं सगळ्यात महत्त्वाचं ती आहे आणि मग ते झालं ते आता इथपर्यंत आहे आणि त्याच्यामुत आता तुझ्यासमोर उभं आहे नाही व्हायरल तर लय झालं बरं का पण आज म्हणजे पूर्वी किती कार्यक्रम करायचा ना आत्ता जास्तीत जास्त तो मेहनत किती कार्यक्रम केले बरं नाही पूर्वी करायचो पण इतके नाही यावर्षीचं रेकॉर्ड म्हणजे यावर्षी म्हणजे आत्ता दोन हजार बावीसच्या एप्रिल महिन्यामध्ये तीस दिवसामध्ये मी बावन्न कार्यक्रम केले हे सगळ्यात हायेस्ट म्हणजे बघा एका महिन्यात बावन कार्यक्रम म्हणजे हे साहेब जे आहेत व्हायरल झालेत ना तेव्हापासून नुसते फोन येतात आमच्याकडे कार्यक्रमाला येतो का आमच्याकडे कार्यक्रमाला येतो का आणि आज त्यांच्या ज्या वेळेस एक प्रतिकूल परिस्थिती होती आई वडील असतील किंवा हे असेल हे मिळून महिन्याला जेवढं काम व्हायचे ना आज एका कार्यक्रमाला लोक त्यांना देऊ करतात एवढं नाही मला तू बोललास म्हणून आठवलं मला ते महाराष्ट्र शासनाचा मी स्वच्छता दूध झालो मला एक्कावन्न हजार रुपये भेटले आता हा एकदम माझ्यासाठी इमोशनल सीन आहे की आयुष्यात काही गोष्टी पुरस्काराच्या पुढच्या असतात त्यातली सगळ्यात माझ्यासाठी आठवणीतली ठेवण म्हणजे मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूध झालो मला एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस मिळालं आणि त्याच दिवशी मी माजलगावमध्ये कार्यक्रमाला होतो त्या कार्यक्रमाचे मी पंचवीस हजार रुपये घेतले होते एक तर ते एक्कावन्न हे पंचवीस म्हणजे मला शहात्तर हजार रुपये मिळाले मी घरी फोन केला आईला आणि आए आईला फोन करून सांगितलं आई असं असं मला बक्षीस भेटलं मी जसं पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलं लाऊडस्पीकरवर फोन होता ताई ती घरी आलेली होती आणि तो दिवस ती वेळ ती तारीख म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार अठरा संध्याकाळी साडेसातची वेळ येते माझ्या बापाचं वाक्य हे माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे म्हणजे माझा बाप डायरेक्ट माझ्या आईला असं म्हणला की बघ म्हणला पंच्याहत्तर हजारामध्ये मी वर्षभर लोकाची दार धुत होतो माझ्या पोरानं एका दिवसात पंच्याहत्तर हजार रुपये कमी हे काय आयुष्यात म्हणजे मला ते पैसा महत्त्वाचा वाटत नाही पण बाप जो बोलला काही काही गोष्टी अशा एकदम इमोशनल असतात तो आईच्या ओ म्हणतो र हा तो कार्यक्रमात म्हणतो तर आमच्या प्रेक्षकाला ऐको की आरुण्या गवना माझी आरुण्या माझी दिवा कोणी लावी गैला पुत्र तरी रामाचा लझाली बाई रात्र दिवा ताईज इज गेला पुत्र तरी रामाचा निज येला मोठे मोठे बाई डोळे डोळ्याचं वर्णन आहे की मोठे मोठे बाई डोळे आंब्याच्या गोईवाणी कोई गवानी, आंब्याची कोय ते आपल्याकडे खेळ आहे कोय कोय किसका आता आता नाही आता हे कोय कोय किसका नाही काय नाही आता कोयच नाही माझा असला हेच आहे सगळं आता याच्यात कोय कोय किसकाच नाहीये मोठे मोठे बाई डोळे मोठे मोठे बाई डोळे आंब्याच्या ग कोईवानी कोई गवानी वाघोतरी पुल्या माई वाणी डोळ्याचं वर्णन करावं तर माईनच करावं या ओ या ऐकत ऐकत मग ती एकदा म्हणली लोकांनी ती ऐकली लोकांनी वाटलं हे म्हणतंय येतात फार तर म्हणायचं पण मग आता ही शब्दांची कृपा आहे हे महाराष्ट्राचं प्रेम आहे की महाराष्ट्रानं बोलवलं आणि त्या प्रेरणेतून म्हणजे मागच्या वर्षीच माझ्या माझ्या याच्यातून एक पंधरा वीसपर्यंत लाखाचं एक घर बांधलं मी ज्याच्यामध्ये आता आई वडील आहेत आई वडिलांच्या काय नाही काही नको म्हणतात आता सगळं दिलं बस बाकी काय पाच वर्ष झालं मी वडिलांना काम करू देत नाही आता आमची भांडणं होतात माझे आणि माझ्या वडलाचे त्याचं कारण असते की ते कामाला जातात आणि मी जाऊ देत नाही याच्यामुळं आमचे भांडणं म्हणजे जाऊ नका कशाला जायचं आहे याच्यासाठी आमचं पण ते म्हणतात आयुष्यभर काम केलं आहे जाऊ दे बाबा खुश आहेत ते आनंदात आहेत म्हणजे अभिमानानं सांगतात कोणी पाहुणा आला की त्याला आवर्जून बोलवतात घरी नेतात मला बरेच जण विचारतात मी म्हणतो त्यांनी बांधले आणि ते सांगतात नाही नाही यांनी बांधले आहे ते खुश आहेत आनंदी आहेत बघितलं मंडळी एका छोट्याशा घरातून आलेला आज महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर त्याचे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत अगदी प्रेरणादायी असा प्रवास त्यांना तुम्हाला सांगितलेला आहे आणि असेच यापुढे देखील आपण प्रेरणादायी प्रवास असलेले व्यक्तिमत्व ज्यांच्या मुलाखती घेऊन येणार आहोत आणि ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या मुंबई तकच्या फेसबुक चॅनलला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तक